हाय हॅलो, नमस्कार. मी सुनीता, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये. आज पुन्हा एकदा मी तुम्हाला पीएनजी अँड सन्स या शॉप मध्ये घेऊन आलेली आहे, जे की लोकेटेड पुणे नगर रोड वर फिनिक्स मॉल जो आहे, विमाननगर इथे इथं आहे. या शॉप या मॉल मध्ये लोअर ग्राउंडला हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. आज मी तुम्हाला व्यवस्थित ऍड्रेस सांगितलेला आहे. काही माता भगिनींचं हे होतं की विमाननगर कोठे आहे, त्यांना माहित नाही विमाननगर कोठे आहे. तर पुणे नगर रोडवर जो फिनिक्स मॉल आहे, तिथं हे पीएनजी अँड सन्स हे शॉप आहे. तर आज मी तुम्हाला बँगलचं, बांगड्यांचं सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्ते, मी दीपाली यादव. फिनिक्स मॉल मध्ये विमाननगरच्या इथे लोअर ग्राउंड फ्लोरला आपलं पीएनजी अँड सन्स स्टोर ओपन झालंय आणि आपल्याला खूप सारी इथं व्हरायटीज बघायला मिळते मॉल मध्ये. पूर्ण फॅन्सी ट्रॅडिशनल पॅटर्नचे पण आहेत आणि प्लस लाईट वेट ज्वेलरी आहे. तर तुम्हाला मी काही कलेक्शन दाखवती ह्याप्रमाणे आहे. हे मिरर बँगल्स आहे, नंबर ऑफ मिरर बँगलच्या डिझाईन्स बघायला मिळतात. अजून इथे एक सेट आहे सॅब बँगलचा, हे पण आपल्याला एक 8-9 तोळ्यामध्ये बसून जातो. फंक्शन वाईज तुम्हाला खूप छान दिसेल बँगल्स मध्ये. तसं फंक्शन वाईज बघायचं म्हणलं तर अजून एक खूप छान अशी डिझाईन इथे आहे, ह्याला आपण रुबी बँगलचा सेट म्हणू शकतो. रुबीचं लुक दिलंय आणि मध्ये कलकत्ती डिझाईन असं दोघांचं कॉम्बिनेशन केलंय. ह्याच्यामध्ये रुबीचे फ्लॉवर्स खूप छान हायलाइट होतात. ते तुम्ही ज्यावेळेस पूर्ण सेट घालाल फंक्शन वाईज तर तुम्हाला छान हायलाइट होऊन जाईल. सर्व सेम ह्याच्यामध्ये ही पण 4 तोळ्याची 2 बँगल्स आहेत आणि ही वाली जी आहे सेम 6 तोळ्याच्या 4 आहे. तर हा 10 तोळ्याचा पूर्ण सेट आहे, 10 तोळ्याचा रुबी बँगलचा सेट म्हणू शकतो आपण. ह्याच्यामध्ये रुबीचे फ्लॉवर्स खूप छान हायलाइट होतात कलकत्ती डिझाईन्स मध्ये. छान चमकतात बांगड्या, हो खूप छान ग्लेज आहे त्याला. टिपिकल आणि ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये जर तुम्ही बँगल्स बघायचं म्हणलं, तुम्हाला डेली युज करायची म्हणजे ही बँगल्स एकदम सुपर्ब आहे. ड्युरेबिलिटी खूप छान आहे. ह्या बँगल्सला होडी घाट बँगल्स म्हणतात. तुम्ही जर केअरफुली याचा बघितला तर अगदी घाट खूप छान दिलेला आहे. ह्याच्यामध्ये ही जी डिझाईन दिलेली आहे प्लेन आणि डायमंड पॉलिश या दोघांचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ही बँगल्स तुम्ही डेली युज करू शकता आणि ही टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये येते. बँगल्स 4 बँगल्स आणि ह्या त्याच्या 2 पाटली केलेल्या आहेत. प्रत्येक बांगड्यांचं म्हणजे 6-6 बांगड्यांचा सेट आहे, सेटच येतो. हो, 4 बँगल्स आणि 2 बँगल. तुम्ही असं त्याला मॉडर्न स्टाईल मध्ये पण घालू शकता, हे असं घालू शकता किंवा 2 पुढे बांगड्या आणि पाठीमागे पाटली जे आपल्या पारंपरिक जे चालत आलंय त्याप्रमाणे हे असंही घालू शकता. तर ह्याच्यामध्ये बँगल्स पूर्ण हेवी येतात, सॉलिड आहे. 6 तोळ्याच्या 2 बँगल्स आहेत ह्या पाटली आणि ह्या 6 तोळ्याच्या 4 आहेत. असा 12 तोळ्यांचा हा पूर्ण सेट आहे. हे तुम्ही डेली युज करा, 15-20 वर्ष काही होत नाही बँगल्स. आणि ह्याला मेकिंग पण खूप कमी आहे, ह्याला फक्त 350 रुपये मेकिंग आहे. 350 रुपये मेकिंग पर ग्रॅम. प्रत्येक बांगड्यांमध्ये आपल्याला डिझाईन वाईज मेकिंग चार्ज होते, जसे डिझाईन घ्याल तसं त्याप्रमाणे राहणार. तर ह्याला 350 रुपये पर ग्रॅम मेकिंग येणार. ही आहे टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्नची 7 दाणी बँगल्स म्हणतात त्याला. ह्या 2 पाटली येतात. कुठल्या बांगड्या? 7 दाणी बँगल्स. 7 दाणी. हा 7 दाणी बँगल्स टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये येते. आपण या 4 बँगल्स आहेत, हे 2 त्याचे कंगण आहेत, हे 3 तोळ्यामध्ये आहेत आणि हा 5 तोळ्याच्या 4 बँगल्स. हा 110 ग्रॅमचा सेट आहे. ही तुम्ही फंक्शन वाईज बँगल्स युज करू शकता. ही मीना वर्क केलेली बँगल्स आहे, कमी वेट मध्ये 4 तोळ्याच्या 4 बँगल्स आहेत आणि दिसायलाही तुम्हाला ब्रॉड आहे. दुसरी गोष्ट, 10 ग्रॅमची बँगल्स आहे पण ह्याला आतमधून आपण प्लास्टिकचे बँगल्स टाकू शकतो. ह्याच्यामुळे काय होतं, बँगल्सच्या सपोर्टिंगला प्लास्टिकचे बँगल्स येते, बँगल्स आपली स्ट्रॉंग बनते आणि टिकायला चांगली राहते. ह्याचं जर डिझाईन बघितलं तर मॅट पॉलिश मध्ये मीनाकारी खूप छान केलेली आहे. ह्याचे पण 2 पाटली आहेत, हे पण लाईट वेट आहे, 3 तोळ्याच्या 2 आहेत. ह्या तुम्हाला 7 तोळ्यामध्ये सेट होतो पण सेट तुम्हाला हेवी लुक देतो. फंक्शन वाईज तुम्हाला खूप छान दिसेल, साडीवर तुम्ही खूप छान वेअर करू शकता. तुम्हाला अगदी दोन्ही टाईपने तुम्ही युज करू शकताय. फंक्शन वाईज युज करू शकता, डेलीला पण युज करू शकता. याची ड्युरेबिलिटी खूप छान आहे. तुम्ही हे वेस्टर्न ट्रॅडिशनल ऑल आउटफिट वरती घालू शकता कारण ह्याचे जे स्टोनचं सेटिंग खूप छान दिलंय. अगदी डीप मध्ये सेटिंग आहे त्यामुळे डेली जर युज केली तर हे स्टोन पडण्याची भीती नाही आपल्याला. कारण जर हात लावून जर पाहिलं तर एकदम डीप मध्ये सेटिंग केलंय आणि स्टोन मुळे खूप छान लुक आलंय. आणि स्टोनच्या साईडचं जर तुम्ही फिनिशिंग बघितलं केअरफुली तर एकदम टोटली डिफरंट केलंय, त्यामुळे हे तुम्हाला वेस्टर्न लुकला खूप छान जातं. आणि अगदी लाईट वेट बँगल्स आहेत, 10 ग्रॅममध्ये 1 बँगल्स आहे. तर ह्या 4 तोळ्याच्या 4 बँगल्स आहेत आणि हा 4 तोळ्याच्या 4 आहेत. तुम्हाला थोडस ब्रॉड हवं असेल, मॅचिंगची पाटली हवी असेल,
त्यासोबत तुम्हाला फंक्शन वाईज हेवी लुक करायचं असेल, ती बँगल्स आहे ही फक्त 13 ग्रामची, तर 26 ग्रामचे ह्या दोन बँगल्स येऊन जातात, 3 तोळ्याच्या 2 आहेत, सॉरी ह्या 3 तोळ्याच्या 2 बँगल्स आहेत ह्याच्यामध्ये, एक तोळ्याची एक, 4 तोळ्याच्या 4 आहेत, हे तुम्हाला वेस्टर्नला पण खूप छान दिसत, आणि ब्रॉडनेस आहे ह्याला, ब्रॉडनेस पण आहे, 3 बँगल्स एक वेस्टर्न इयर छान आहे, छान दिसत आहे आणि टिकायला पण खूप छान आहे बँगल्स, एकदम सुपर कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये। ही वाली जर तुम्ही बँगल्स बघताय तर ह्याला जाळी बँगल्स म्हटलं जातं, ही आहे जाळी बँगल्स आणि ही त्याची मॅचिंगची आहे जाळी पाटली। ही बँगल्स अशी आहे की तुम्ही फंक्शन वाईज डेलीला युज करू शकता, डेलीला युज का करू शकता कारण ह्याची ड्युरेबिलिटी खूप छान दिलेली आहे, आणि सेकंड थिंग ह्याचं मेकिंग खूप कमी आहे, मशीन बँगल्स आहे ह्याला, मशीन तासकाम केलेलं आहे, खूप छान चमक येते ह्याला, ग्लेझिंग आहे, मेकिंग ह्याची फक्त 8.6% आहे, कमी मेकिंग मध्ये आणि खूप छान दिसायला बँगल्स आणि ड्युरेबिलिटी खूप छान असणारी, ही माझी फेवरेट बँगल आहे, येस माझी फेवरेट बँगल आहे, येस, कारण ह्याच्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत, दिसायला बँगल्स खूप छान आहे, ड्युरेबिलिटी ह्याची खूप छान आहे, तिसरी गोष्ट आपण विचार करतो मेकिंगचा, तर मेकिंग खूप कमी आहे याला, आणि दिसायला पण ऍक्टिव्ह आहे, खूप छान दिसते बँगल्स कारण ह्याचा तास काम केलेलं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं ऑल आउटफिटला जाणारी म्हटलं तर ही मशीनचे बँगल्स आहे, याच्यामध्ये रोडियम, रोज गोल्ड आणि येलो ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून खूप छान बँगल्स बनवले, वेस्टर्न वरती तुम्हाला खूप छान जाईल आणि डेलीला एकदम बेस्ट आहे, आतून जर चेक केलं तर एकदम स्मूथनेस आहे, त्यामुळे कम्फर्टेबल वाटणार तुम्हाला, एक सिंगल म्हणलं तुम्ही एक सिंगल घालू शकता आणि एक आता मध्ये वॉच आणि सिंगल कडा, त्याप्रमाणे वेअर करू शकता, फंक्शन वाईज तुम्ही साडी घातली कुर्ती घातली आणि तुम्हाला हेवी लुक करायचे तर ह्या 4 बँगल्स पण तुम्ही युज करू शकता, तुम्हाला थोडासा ब्रॉडनेस हवा असेल किंवा मॅचिंगची बांगडी करायची असेल तर त्याप्रमाणे ह्याला ब्रॉडनेस पण जास्त दिलेला आहे, ह्याच्यामध्ये 4 लाईन्स केलेल्या असतात, की एक बँगल घेतली आपण तर 2 तोळ्याची एक आहे 22 ग्रामची, आता ह्याच्या पाटल्या आहेत ह्या 2 तोळ्याच्या, 22 ग्रामची किंवा 21 ग्रामची एक बँगल होते, साईज वाईज राहतं, साईज वाढला तर थोडेस ग्रामेज वाढू शकतो, आपल्याला फिंगरिंग आणि बँगल्स मध्ये हे खूप वेळा साईजेस बनवून घ्यावं लागतं असं, आणि ही आहे ती 1.5 तोळ्याची एक आहे, ह्या 7 तोळ्याचे 4 बँगल्स असा पूर्ण सेट आहे, तसं हे जे सेट आहेत हे फॅन्सी बँगल्स आहेत, हे तुम्ही फंक्शन वाईज युज करू शकता आणि हेवी मध्ये हे कम्प्लीट सॉलिड बँगल्स येतात, हे जर तुम्ही बघितलं रेड डिझाईन बँगल्स वरती बनवलेलं आहे वरती, हे फंक्शन वाईज तुम्ही खूप छान बँगल्स वेअर करू शकता, ह्याला अजून प्लशीची पट्टी पण आपण टाकू शकतो म्हणजे ते बँगल्स स्ट्रॉंग बनते, की 1.5 तोळ्याची एक बँगल्स आहे, 6 तोळ्याचे 4 बँगल्स आहेत, ना दिसायला नाजूक आहे पण असं नाही, एकदम सॉलिड आहे, कम्प्लीट भरी, पूर्ण भरीव आहे आणि ह्या म्हणजे डिझाईन ह्याच्यावरती बनवले, बँगल्स वरती डिझाईन बनवले, त्यामुळे दिसायला खूप छान आहे, तुम्हाला फंक्शन वाईज खूप छान लुक देणार, आणि ही त्याची पाटली बनवलेली, त्याची पाटली अशी आहे, पाटली पण पूर्ण सॉलिड आहे, 3 तोळ्याची एक पाटली आहे, 6 तोळ्याच्या 2 बँगल्स, हा 120 ग्रामचा पूर्ण सेट आहे, 12 तोळ्यांचा आहे, ही वाली पण हाफ राऊंड बँगल्स म्हणतात ह्याला, ह्या 4.5 तोळ्यामध्ये 4 बँगल्स आहेत, दिसायला खूप छान आहेत आणि बँगल्सची ड्युरेबिलिटी पण चांगली आहे, ह्याच्या आतमध्ये आपण प्लास्टिक टाकू शकतो, तुम्ही बघितलं तर ग्लेज वगैरे खूप छान आहे बँगल्सला, त्याचा मॅचिंगची आपण पाटलीही घेऊ शकतो, ह्या 4 तोळ्यामध्ये 2 आहेत, 7 तोळ्यापर्यंत पूर्ण सेट जाईल, फंक्शन वाईज तुम्ही युज करू शकता, एकदम छान असं सुपर कलेक्शन आहे, गोकाक बँगल्स म्हणतात आपण ह्याला, ह्याला तुम्ही कम्प्लीट सेट करू शकता, तुमचं मंगळसूत्र, नेकलेस, फिंगरिंग आणि ह्या बँगल्स मंगळसूत्र त्याप्रमाणे पूर्ण तुम्ही बँगलचा सेट करू शकता, 6 बँगलचा सेट बनवू शकता, हे असं एक खूप छान बँगल्स आहे ह्याच्यामध्ये बघा, पूर्ण साईडला प्लेन डिझाईन घेतलंय आणि नंतर स्टोन वर्क केलंय, ह्याला कोटा म्हणतात, हा तुम्ही डेली जर युज म्हणजे फंक्शन वाईज युज करताय, एक 5 वर्ष 10 वर्ष जर युज केलं त्याचं फिनिशिंग नाही खराब होत ह्या स्टोनचं आणि खूप छान लुक येतो तुमच्या बँगल्सला, आणि ब्रॉड बँगल्स मध्ये खूप छान डिझाईन आले हे गोकाक मध्ये, ह्याच्यामध्ये जर ग्रॅमेज बघितलं तर ह्या 7 तोळ्याच्या आहेत, म्हणजे ह्या 4 7 तोळ्याच्या, हो हो, आणि ह्या वाल्या 5 तोळ्याच्या आहेत, 12 तोळ्यांचा हा पूर्ण सेट आहे, हा तुम्ही फंक्शन वाईज घालू शकता गोकाकच्या बँगल्स पूर्ण सेट सोबत, तुम्हाला जास्त ब्रॉडनेस नको असेल, ब्रॉड बँगल्स नको असेल, 6 बँगल सेट बनवायचे तर आपण त्याप्रमाणे ह्याप्रमाणे पण मॅचिंग करू शकतो, ह्याचा ब्रॉडनेस कमी आहे बँगलचा छोटा, ह्या 6 तोळ्याच्या 4 आहेत आणि ह्या 4 तोळ्याच्या 2 बँगल्स, असा 10 तोळ्याचा सेट आहे, बँगल्स पूर्ण 5 7 तोळ्याच्या घ्यायचं
म्हणजे थोडेसे ब्रॉड घ्यायचे म्हणते ते 7-8 तोळ्यापासून होईल स्टार्टिंग. बर्ड्स. बरोबर आहे. बँगलचं ब्रॉडनेस वाढलं की मग ग्रॅमेज वाढतं अच्छा आणि साईज वाईज पण राहतं. हे पण थोडस वेगळं पॅटर्न दिलंय इथं. स्टोनचं सिक्वेन्स जरा थोडस वेगळा केलेला आहे इथं. खूप छान केलंय आणि जाळी वर्क केलेलं आहे. हे पण बघा पूर्ण वेगळं डिझाईन केलंय. इथे कलकत्ती डिझाईन टाईप केलेला आहे. इथं लाईन्स घेतलेले आहेत. त्यामुळे काय होतं दोघं टोटल डिफरंट डिझाईन युज करून दोन्ही डिझाईन हायलाइट होतात मग त्यामध्ये. ह्याच्यामध्ये असे कंगण घेतलेले त्याच. एव्हरग्रीन असणारी आणि सगळ्यांना आवडणारी ब्लॉसम पॅटर्न. ही ब्लॉसमचं कंगण आहे आणि हे ब्लॉसमचं बँगल्स आहे. आणि ही टोटली डिफरंट आहे. ही कलकत्तीकडे पण नाही आणि गेरूकडे पण नाही. पूर्ण वेगळा पॅटर्न युज केलाय. इथं कुंदन वर्क केलंय. अच्छा म्हणजे हे ही बघितलं तर टोटली डिफरंट आहे. हे तुम्हाला ऑल सेट वर मॅच होते. इथं कुंदनचं खूप छान डिझाईन केलंय. कलरचे स्टोन्स घेतलेत. इथेही पाहिलं तर खूप छान वर्क केलेलं आहे त्याचं. हा पूर्ण 6 बँगलचा सेट आहे. छान सुंदर आहे. खूप सुंदर केले. हो ह्या 5 तोळ्याच्या 4 आहेत. 5 तोळ्याच्या 2 आहेत. अडीच अडीच तोळ्याचे एक बँगल्स ब्रॉड बँगल्स आहे. आणि इथं कुंदनचं सेटिंग केलेलं आहे. खूप छान दिसतंय हे. त्यामुळे तुम्ही फॅन्सी ड्रेस वर पण ह्याला वियर करू शकता. ह्या त्याच्या 4 बँगल्स. 1.5 तोळ्याची बँगल आहे. 6 तोळ्याच्या 4 बँगल्स येत असतात. हा बँकेचा सेट बघितला. त्यासोबत तुम्हाला मॅचिंगचं तोडे युज करायचे तर गोकाक मध्ये तोडे म्हणजे तुम्हाला वाटत असेल काय घालणार आहे. तुम्ही खूप छान अशी पिछोडी युज करू शकता. बॅक साईडला ही वाली पिछोडी आहे. ही एकच आहे का? हा पिछोडी म्हटलं की सिंगल पाठी. मग बॅक साईडला नाही हे असं दिसते की वेगळ्या आहेत. हा दोन बँगलचे लूप दिसत राईट. ही पिछोडी येते. कोणी बँगलच्या वाटी मग पिछोडी घालू शकता किंवा न्यू स्टाईल मध्ये तुम्ही 4 पिछोडी घेऊन अशा मध्ये बँगल्स आणि साईडला दोन हे असंही करू शकता. न्यू स्टाईल मध्ये हे गोकाक मध्ये खूप छान आलंय. तर गोकाक मध्ये तुम्ही कंगन पाहत असाल तोडे स्टाईल मध्ये अगदी लाईट वेट मध्ये आणि खूप छान आले असे. 5 तोडे आमचे कंगन आहेत पण तुम्हाला हेवी लुक देणार नाही. अजून तुम्ही प्लास्टिकचे पट्टे टाकू शकता. 10-12 तोड्याची अगदी एक बँगल्स वाटते पण खूप छान दिसते तुम्हाला. फंक्शन हेवी लुक देऊन जाते आणि कमी वेट मध्ये खूप छान आहे. यांचे मेकिंग चार्जेस काय असतात गोकाक मध्ये? ह्याला गोकाकला 20% मेकिंग चार्जेस. 1300 रुपयाच्या आसपास राहतं. रेट प्रमाणे राहतं. रेट जसे अपडेट होतात त्याप्रमाणे मेकिंग चार्ज अपडेट होतो. हे 7 तोळ्याच्या 2 बँगल्स आहे. फ्लॅट बँगल्स आहे. स्टोन वर खूप छान केलंय. साईडचा डिझाईन पण खूप छान आहे. आणि ही चावीचे बँगल्स आहे. हे ओपनेबल आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही साईजला तुम्ही डायरेक्टली घालू शकता. ऍज अ पाटली युज करू शकता. ऍज अ कंगन म्हणून तुम्ही ही ब्रॉड बँगल्स घालू शकता. तोड्यांमध्येच म्हणलं तर हा वाला खूप छान डिझाईन आहे. त्यांना ब्रॉड बँगल्स नको आहेत. अगदी नाजूक लुक हवंय तर त्या आपण असे गोकरू टाईप घेऊ शकतो. ह्याला कंगन कलेक्शन आहे बँगल्स मध्ये पण. येस मॅम. जसं पडलं आता गोकाक बँगल्स बघितले जसं मॅचिंगच्या सेटवर तुम्ही बँगल्स युज करत तसं हे एकदम सुपर अँटिक कलेक्शन खूप छान आलंय बँगल्स मध्ये. ह्याच्यामुळे अँटिक मध्ये काय ऑक्सिडाइज पॉलिश युज केलं जातं ब्लॅकिश कलरचं आणि त्याच्यामध्ये स्टोन्स. मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान हायलाइट होऊन जातं. ह्याच्यामध्ये कंगण येतात. 4 बँगल्स येतात. मॅचिंगचं सेट करू शकता तुम्ही सेट वाईज तुमच्या. हे असे बँगल्स आहेत. ह्याच्यामध्ये हो एकदम सुपर आहे. कुंदन वर्क खूप छान केलंय. स्टोन वर्क स्टोनचं तुम्ही बघितलं अगदी नॅचरल लुक दिलेला आहे याला. हे पण ओपनेबल बँगल्स आहेत. डायरेक्टली तुम्ही हातामध्ये घालू शकता. बँगल्स मध्ये चावी असल्यामुळे साईज अडजस्ट होऊन जाते. 4.5 तोळ्याच्या 2 बँगल्स. 4.5 तोळ्याच्या 2 ह्या बँगल्स आहेत. आणि त्याचं जर पूर्ण आपल्याला पेअर करायचं म्हटलं तर 1.5 तोळ्याची एक बांगडी. तर ह्या 6 तोळ्याच्या 4 बँगल्स आहेत. पूर्ण सेट घ्यायचा नसेल पण आपल्याला बँगल्स म्हणजे हेवी लुक करायचे एक सिंगल सिंगल ऍज अ कंगण म्हणून घालायचंय त्याचा आपण असे बँगल्स घेऊ शकतो. ह्या चावीचे असतात. तुम्ही डायरेक्टली फंक्शनला युज करू शकता. सिंगल पीस आहे. येस हो सिंगल पीस आहे. असे तुम्ही ब्रॉड बँगल्स घेऊ शकता. सर्व एक सेबर एक कलेक्शन आहे आपल्या. थँक्यू. असे हे 4 बँगल्स आहेत. आपलं पूर्ण सेट नको असेल मला फक्त 4 बँगल्स घ्यायचे आणि ब्रॉड बँगल्स तर मग तुम्ही काचेच्या बँगल्स घातल्या. अगदी 2 जरी घातल्या तर तुम्हाला इनफ येतात. खूप छान हेवी लुक देऊन जातं. ह्याचं तर काम बघितलं खूप रेक्टिव केलेलं आहे. नेहमी आपण राऊंड शेपचे बघतो. द स्क्युअर शेप मध्ये खूप छान सेटिंग केली. छान आणि स्टोन पण वेगळे वेगळे आहेत आणि त्याचं रिफ्लेक्शन जर बघितलं तर खूप छान आहे.
हे पण असं आलेलं न्यू कलेक्शन आहे. एक हा तर एकदम टोटली डिफरंट पॅटर्न आहे. तुम्ही जरी केअरफुली बँगल्स बघितली तर हाफ मध्ये वेगळा वर्क केलाय आणि हाफ मध्ये वेगळा केलाय आणि परत नंतर वेगळा झाला ह्या साईडने. येस, हा दोन वेगळे वाटतात. एकदम टोटली डिफरंट केलंय. याचं काय भेटेल साधारण सेम 7 वयाचे 4 बँगल्स. हो अच्छा, एकदम सुपर आणि अशी छान बँगल्स आहे. एकदम प्लेन दिसते तुम्हाला पण डेलीला खूप छान आहे कारण ही ऑल आउटफिटला जाते. सेकंड थिंग याची ड्युरेबिलिटी एकदम बेस्ट आहे. कम्प्लीट सॉलिड बँगल्स आहे. ही 20 ग्रॅमची एक आहे, ही 25 ग्रॅमची एक आहे. तुमच्या साईज वेळेस तुम्हाला बनवून मिळेल. हा ही 20 ग्रॅमची आहे, कम्प्लीटली सॉलिड आहे. जर तुम्हाला कस्टमायझेशन करायचं वेटमध्ये तर आपण 15 ग्रॅमची पण एक बनवू शकतो. जर तुम्ही केअरफुली बघितली तर कम्प्लीट सॉलिड आहे. 15-20 वर्ष युज करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि डेलीला एकदम कम्फर्टेबल आहे तुम्हाला. हो, हेवी आहे. तुम्हाला ही हेवी वाटते तर लाईट वेट, पण तुम्हाला हेवी लुक देणारी बँगल्स म्हणलं तर ही बघा खूप छान आहे. फॅन्सी लुक देणार. तुम्हाला किती वेट वाटत असेल, ओनली फक्त 10 ग्रॅमची बँगल्स आहे आणि ह्याला अजून सपोर्टिंग साठी प्लसीचे बँगल्स येणार. 10 ग्रॅमची बँगल्स आहे हेवी. आपण इथं इथे लगेच टाकून देतो तुमचं ह्याचा बँगलचा वेट दाखवणार बिलिंग नंतर आणि तुमच्या समोर ती प्लसीची बँगल्स टाकून देणार. ह्या 2 तोळ्याच्या 2 बँगल्स फंक्शन वाईज तुम्हाला खूप छान लुक देणार आणि ह्याच्यामध्ये जे मण्यांचं काम केलं ते खूप छान केलं. हो, अगदी तुम्हाला वेस्टर्न लुकला हवंय, रोज गोल्ड हवंय, फॅन्सी लुक मध्ये 18 कॅरेट मध्ये स्टोन पण खूप छान सेट केले. अगदी डीप सेटिंग आहे, स्टोन पडण्याची भीती नाही. रोडियम पॉलिश केलंय, रोज गोल्ड केले, दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि हा पण कमी वेट मध्ये येतात. ही 1.5 तोळ्याची 1 बँगल्स, 3 तोळ्याच्या 2 बँगल्स. आणि साडीवर तुम्हाला टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये जसं मी गोकाक मध्ये पिछोडी दाखवली तशी ही कलकत्ती मध्ये टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये पिछोडी येते. तुम्ही ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये मध्ये बँगल्स घालून असे घालू शकता किंवा बँगलच्या पाठी मग अशी युज करू शकता. कलेक्शन आहे. यस, थँक्यू मॅम. वेस्टर्न लुकला खूप छान असं तुम्ही हे साडी ड्रेस ऑल आउटफिट मॅच करू शकता. तुम्ही वॉच घालताय आणि सिंगल कडा म्हणून घालताय अशी खूप छान बँगल्स आहे. रोडियम पॉलिश, रोज गोल्ड आणि स्टोनचा पण लुक त्याच्यामध्ये दिसतंय पण ह्याच्यामध्ये स्टोन नाहीये. पण त्याचं फिनिशिंग टोटली डिफरंट केलंय. त्या 4 बँगल्स नाहीये. नाहीये, ते स्टोन नाहीये. मला पण म्हणजे स्टोन आहे पण ते स्टोन नाहीये. स्टोनचं लुक दिलं कारण स्टोन पडण्याची रिस्क नाहीये आपल्याला आणि तुम्ही डेलीला पण युज करू शकता. बँगल एकदम स्मूथनेस आहे, डेलीला कम्फर्टेबल राहील तुम्हाला. एक सिंगल हवी असेल तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता. आता ही 1.5 तोळ्याची 1 बँगल्स आहे, 7 तोळ्याचे 4 आहे. तुम्हाला एकदम वेस्टर्न लुकला त्याप्रमाणे तुम्हाला ती ब्रॉड वाटत असेल अगदी सिल्क मध्ये छोटी थिकनेस कमी असणारी पण लुक छान वेस्टर्न देणारी तर 9 ग्रॅमची बँगल्स आहे. 9 ग्रॅमची 1 बँगल्स आहे. रोडियम पॉलिश केलंय आणि साईडला जर तुम्ही केअरफुली बघताय तर थोडं झिगझॅग डिझाईन केलं, थोडी छान कमोन डिझाईन वाटते. आणि त्या झिगझॅगला येलो पॉलिश केलं आणि मध्ये रोडियम पॉलिश, त्यामुळे दोन्ही डिझाईन खूप छान हायलाइट होतात. थोडंसं नेहमी राऊंड शेप वर बघतो आपण डिझाईन, थोडंसं अनकॉमन डिझाईन केलंय. टोटली डिफरंट बँगल्स आहे, वेगळं डिझाईन केलं आणि ड्युरेबिलिटी खूप छान आहे. रोडियम पॉलिश मध्ये बनवली आहे. तुम्हाला काही वेगळं कस्टमायझेशन करायचंय, रोज गोल्ड करायचंय, येलो पॉलिश मध्ये करायचं तर तसंही कस्टमायझेशन करून मिळेल आपल्याला. आणि याला मेकिंग चार्जेस किती? याला मेकिंग 15% जातात. काही मशीनची बँगल्स आहे, थोडेसे फॅन्सी लुक केले त्याप्रमाणे. ही पण 1.5 तोळ्याची एक आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीनचा टच थोडा कमी केला, येलो पॉलिश जास्ती आहे. जास्ती येलो नको हवं असेल आपल्याला, थोडंसं रोडियम हवं असेल हलकंच, त्याच्यामध्ये हे असं डिझाईन करू शकतो. तर आज आपण PNG अँड सन्स या शॉपला विजिट केलेली होती. इथं फार सुंदर सुंदर असं आपण बँगलचं कनेक्शन पाहिलेलं आहे. अगदी 5-6-7 तोळ्यांपासून बांगड्या स्टार्टिंग आहे यांच्याकडं. सुंदर वेस्टर्न वेअर पण तुम्हाला असं बांगड्या इथं पाहायला मिळतील. या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला अजून वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील. फार सुंदर सुंदर अशा डिझाईन इथं आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.